बातमी नाशिकहून ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर विजया राजाध्यक्ष यांना यंदाचा जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुमंगेश कर्णिक यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी साहित्यातील समज नसलेल्या सरकारवर अवलंबून राहू नका असं वक्तव्य मधुमंगेश कर्णिक यांनी केलं. तर असह्य माणसाला वाचवण्याऐवजी नेते हे तुंबडी भरण्यातच गुंतल्याचा टोला डॉक्टर विजया राजाध्यक्षांनी नेत्यांना लगावलाय. कुसुमाग्रजांच्या एका कवितेचं उदाहरण देत त्यांनी सरकारवर गंभीर टीकाही केली आहे. मंगेशने उल्लेख केला, जे नेते आहेत ते आपली तुंबडी भरण्यात गुंतलेले आहेत आणि समाज धुरीणांचं लक्ष हे आपल्यातच गुंतलं आहे, आपला स्वार्थ साधण्यासाठी. श्रीमंत करणं हे आमच्याच हातात आहे, साहित्यिकांच्याच हातात आहे, सरकारच्या हातात नाही. आणि शासनावर आपण फार अवलंबून राहूही नाही. काय समजतं शासनाला साहित्यामधलं? काही समजत नाही. पूर्वेकडच्या राज्यांची भवन आहेत, फक्त मुंबईच्या राजधानीमध्ये महाराष्ट्राचं मराठी भाषा भवन नाही. तुम्ही आग्रह धरला, मंद गतीने काम चाललेलं आहे. म्हणून शासनावर फार अवलंबून राहून आपलं काम आपणच केलं पाहिजे.